नमस्कार मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचनमध्ये मा स्वागत करते आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल अशी अगदी झटपट होणारी शेवची भाजी कशाप्रकारे बनवायची ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी ते पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे व त्यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे लांब लांब कापून घेतलेले ला आहेत तर हे कांदे आपल्याला मध्यम आचेवरती छान सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत इथे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहेत तर तुम्ही पाहू शकता हे कांदे आपले आता परतून झालेले आहेत त्याचा रंग देखील चेंज झालेला आहे तर यामध्ये मी एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप टाकते तर सुक्या खोबऱ्याच्या कापांऐवजी तुम्ही खोबरं किसून देखील वापरू शकता त्याचबरोबर इथे मी सात आठ लसण्याच्या पाकळ्यावर एक इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे नंतर मी यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे व टोमॅटो लवकर शिजावा त्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर आपल्याला साधारण हे पाच ते सात मिनिटे व्यवस्थित अशा पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे तर हे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे व यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून अशा पद्धतीचे हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण भाजी तयार करून घेऊयात त्यासाठी इथे कढईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा जिरं टाकलेला आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये आता आपण हे जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं आहे हे वाटण मी वाटताना यामध्ये अजिबात पाणी टाकलं नव्हतं तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला मध्यम आचेवरती हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे आपलं वाटण छान परतून झालेलं आहे आधीच आपण सर्व जिन्नस परतून घेतलेले होते त्यामुळे वाटण परतायला जास्त वेळ लागत नाही बाजूनी त्याचं तेल देखील सुटलेलं आहे तर आता मी यामध्ये काही मसाले टाकते तर पाव चमचा मी हळद टाकलेली आहे एक चमचा हा घरगुती घाटी मसाला आहे त्याचबरोबर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे त्यामुळे कलर छान येतो भाजीला व एक चमचा मी ते गरम मसाला पावडर टाकलेली आहे घाटी मसाला कशा प्रकारे बनवायचा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल की तुम्ही नक्की पहा तर हे पहा सर्व मसाले देखील मी व्यवस्थित छान परतून घेतलेले आहेत व साईडने या मसाल्यांना देखील तेल सुटलेलं आहे तर मी इथे बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करून घेतलेलं आहे तर आता मी यामध्ये गरम पाणी टाकत आहे या भाजीमध्ये या रशामध्ये गरम पाणी टाकल्यामुळे जो आपण रस्ता तयार करणार आहे त्याला छान अशी तर्री येते तर हे पहा जसं लागेल तुम्हाला भाजी कशी हवी घट्ट किंवा पातळ त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता पण शेव टाकल्यानंतर ही भाजी थोडीशी घट्ट होते त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी ॲड करा तर साधारण दोन कप मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अगदी छान असा हा रसा दिसत आहे तर आता आपण याला अशाच पद्धतीने एक पाच मिनिटे आपण हे रसा उकळून घेणार आहोत त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व वरतून थोडीशी मी टाक कोथिंबीर टाकते तर मस्त तर तुम्ही पाहू शकता आपला हा गरमागरम असा हा भाजीचा रस्सा तयार झालेला आहे तर ही भाजी करताना तुम्ही या रस्स्यामध्ये देखील डायरेक्ट शेव टाकू शकता पण त्यामुळे अगदी असा लगदा तयार होतो त्यामुळे इथे मी एका दुसऱ्या डिशमध्ये अशा पद्धतीने शेव घेत आहे तुम्हाला लागेल तशी तुम्ही शेव घेऊ शकता व यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला रसा टाकायचा आहे देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ते पहा अशा पद्धतीने मी शेव रसा एकत्र करून घेतलेला आहे व जेव्हा खायचा असेल तेव्हाच हे तुम्ही सर्व करा तर तयार झाली आहे आपली ही गरमागरम अशी ही ढाबा स्टाईल शेवची भाजी घरात कोणतीही भाजी नसेल किंवा तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय